नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं आरतीला मॅसेज केल्याप्रमाणे सागर हा चहाच्या टपरीजवळ आरतीला भेटण्यासाठी पोचलेला असतो तरी आरतीही तिथे पोचलेली असते तरी ती सागरची वाट पाहत असते मात्र तिला वाटत असतं कार्तिक येणार आहे तर सागर हा पुन्हा एकदा आरतीला मॅसेज करतो आणि पोचलीस का विचारतो तवी आरती मॅसेज पाहते आणि लगेचच रिप्लाय हो असा देते तरी सागरच्या लक्षात येतं की आरती ही कार्तिकला भेटण्यासाठी म्हणूनच इथे आलेली आहे तरी आरती ही कार्तिकची वाट पाहत तिथे असते आणि तितक्यातच सागर तिच्या समोर येतो सागरला पाहताच आरती खूप घाबरून जाते तरी ती सागरपासून पळकडण्याचा प्रयत्न करते तवी सागर बोलतो थांबा एक मिनिट थांबा तर मी का आरती बोलते नाही मी मला निघून देतो तवी सागर बोलतो नाही काही घाबरू नका कारण इथे कार्तिक येणार नाही आहे कारण कार्तिकच्या मोबाईलवरून मिस मेसेज केला होता माफ करा मला पण तुम्हाला भेटणं खरंच महत्त्वाचं होतं तर मी आरती बोललाग ते सर तुम्ही कशाला माफी माँग मागताय चूक तर माझी आहे पण खरंच सांगते या प्रकरणामध्ये मला खरंच ओढू नका मला माझा खरंच नाईलाज होता त्यामुळे मी नाही सांगू शकत तुम्हाला तर मी सागर बोलत तो बिंदास सांगा जर तुम्ही मला सांगितलं नाहीत तर मला पोलिसांची मदत घ्यावी लागेल आणि मग मात्र तुम्हाला खरंच सांगावंच लागेल मी अजूनही पोलिसांची मदत घेतली नाही आहे आणि वेळ पडली तर मी पोलिसांची मदतही घेईन प्लीज खरंच सांगा तुम्ही हे तुम मनाने केलं आहे की कोणाच्या सांगण्यावरून केलं हे सगळं मला कळालंच पाहिजे जोपर्यंत तुम्ही हे सत्य सांगत नाही तोपर्यंत मी तुम्हाला इथून कुठे जाऊ देणार नाही मी आणि मीही कुठे जाणार नाही तवी आरती बोलतते सर मी तुम्हाला खरंच सांगते मला या प्रकरणामध्ये नका ओढू कारण माझी आई आजारी असते आणि तिच्यासाठी मी एकटी आहे फक्त त्यावेळी सागर बोलतो त्याची तुम्ही काहीच काळजी करू नका फक्त या प्रकरणामध्ये कोणाचा हात आहे तेवढंच मला सांगा तवी आरती बोलाग सर मी नाही सांगू शकत तवी सागर बोलतो तुम्हाला सांगावंच लागेल तरी ती बोलू लागते सर तो कार्तिक खूप वाईट माणूस आहे असं बोलून आरती बोल लागते म्हणून मी सांगते मला ह्या प्रकरणामध्ये नका ओढू तो कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि काहीही करू शकतो तुम्ही मला भेटायला आलं हे जरी त्याला समजलं ना तरी तो मला जिवंत नाही सोडणार तर मी प्लीज मला या प्रकरणात ओढू नका असं बोलून आरती तिथून निघून जाते तरी सागरला खूप टेन्शन आलेलं असतं आणि कार्तिकचं खरं रूपही सागरला कळालेलं असतं त्यानंतर कार्तिकला रंग्यात कसं पकडायचं याचा विचार सागर करू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताही कोळींच्या घरी येत असते त्या इंद्राताई तिला पाहतात आणि थांबवत बोलतात कुठे निघालीस तू तर मी मुक्ता बोलकते कुठे नाही मी फक्त सहीचे कपडे नेण्यासाठी इथे आली आहे तवी इंद्राताई बोलखतात चालते हो सही माझी नात आहे तिचा तुझ्याशी काही संबंध नाही किंवा अधिकारही नाही तरी ही इंद्राताईंना बोलतते अधिकार नाहीच आहे पण कर्तव्य पार पाडते कारण मी सईची आई आहे तरी इंद्राताई बोलू लागतात तिचं नावही तुझ्या तोंडून आलेलं मला आवडत नाही आणि स्वतः आई होऊ शकत नाही म्हणून माझ्या सईला स्वतःच्या जाळ्यात चा अडकवलंस माझ्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न करतेस माझ्या सईच्या आसपासही तू आलेली मला आवडत नाही तिच्यापासून लांब राहायचं काय काही तूसुद्धा सावणीच आहेस का गं कारण तू सुद्धा सावणीसारखीच निघालीस ती सावणी माझ्या पुरीला लांब घेऊन जात होती आणि तू खर मोडायला निघालीस तर मी मुक्ता बोल लागते मम्मी तुम्ही हे काय बोलताय तेव्हा इंद्राताई बोलतात मी खरं तेच बोलते आहे तू इथून निघून जायचं माझ्या डोळ्यासमोरही उभं राहायचं नाही तुम्ही मुक्ताही इंद्राताईंना बोलखते मम्मी मी आता सगळं तुम्हाला शांतपणे सांगितलं होतं ऐकत होती पण आता नाही मग स्पष्टच बोलते ज्या घरात कार्तिकसारखा माणूस आहे त्या घरात मी माझ्या सईला ठेवणार नाही अशा माणसाची सावलीही माझ्या मुलीवर मी पडू देणार नाही आणि म्हणूनच मी माझ्या सईला इथून घेऊन जाणार आहे तेव्हा इंद्राताई बोलखतात आता तर नाहीच कोयत्याची शपथ घेऊन सांगते की माझ्या सईला मी तुझ्यासोबत पाठवणारच नाही त्यावेळी ते त्या बोल लागतात बायकोचं सुख माझ्या पुराच्या नशिबातच नाही माझा मुलगा इतका चांगला असून देवी आईने त्याच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे काय माहीत तर मी मुक्ता बोल लागते मी काय वाईट वागलं आहे सांगा ना आणि मुळातच जर मी वाईट वागली असती तर त्यांनी सईला माझ्यासोबत न्यायची परवानगी दिली असती का तेव्हा इंद्रातही बोल लागतात बघ बघ माझ्या मुलाचं मन किती मोठं आहे अगं खरंच तुला अक्कल नाही मी सांगते तसं वाघ आता एक काम कर कार्तिकरामांची माफी माग आणि हे सगळं म प्रकरण मिटवून टाक मला या घरात तमाशा नको आहे आणि माझ्या मुलाच्या आयुष्याचा तमाशा झालेला मी बघू शकत नाही तर मी तू प्लीज माफी माग तर मी मुक्तही इंद्राताईंना बोल लागते मम्मी तुम्ही पण एक स्त्रीच आहात ना स्त्री, स्त्री असून एका स्त्रीला समजून घेतलं नाही आजपर्यंत ह्या जगात हेच होत आलं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेत नाही म्हणूनच प्रॉब्लेम वाढत चालले नाहीतर कधीच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते अरे नेहमीच तुम्हाला मी चुकीची वाटते का मला जर बाह्यसंबंध ठेवायचेच असते तर मी तुम्हाला येऊन का सांगितलं असतं का मी स्वतःची बदनामी करून घेतली असती चांगलं चाललं होतं ना मी शांत राहिली असते आणि हे सगळं काही कार्तिक ऐकत असतो तर मी मुक्ताही इंद्राताईंना एक प्रश्न टाकते मम्मी मला एक सांगा हेच जर तुम्हाला कोमल बोलली असती तर तुम्ही काय केलं असतं एक आई म्हणून नक्कीच विचार केला असताना एक आई म्हणून तिच्या पाठीशी नेहमीच उभ्या राहिलं असताना पण माझ्या बाबतीत तसं तुम्ही नाही केलं माझं तुम्ही काही ऐकून घेतलं नाही मला बोलायची संधीही दिली नाही मम्मी तुमच्या मनाला जाऊन तुम्ही विचारा मी एवढ्या खालच्या पातीला जाऊ शकते का नाही मम्मी आता मी नाही पटवून देऊ शकत आजपर्यंत मी खूप पटवून देण्याचा प्रयत्न केला स्वतःला सिद्ध करण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही कोणी माझं ऐकूनच घेत नसेल तर मला आता कोणालाही काही पटवून द्यायचं नाही आणि मी माझ्या सईला माझ्यासोबत घेऊन जाणार अशा या घरात किंवा कार्तिक समोर मी माझ्या सईला नाही ठेवणार इंद्राताई मुक्ताच्या बोलण्याचा विचार करू लागतात त्यांनाही कुठेतरी मुक्ताचं म्हणणं पटत असतं ते मुक्ता बोलू लागते मम्मी मी इतकी वाईट नाही आहे हो तुम्हाला जसं वाटते तशी मी नाही आहे ते इंद्राताईंच्याही डोळ्यात आपसुकत पाणी आलेलं असतं आणि तेही मुक्ताजवळ पाहू लागतात ती मुक्ताही निघत असते त्यावेळी ती बोलते आणखीन एक एक सांगायचं राहिलं तुम्ही माझी आणि सावणीची तुलना कधीच करू नका सावणी ही घर सोडून गेली होती तुमच्यापासून ती सईला लांब ठेवायचा प्रयत्न करत होती पण मी या घरात लग्न करून आली आणि मी सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला आपलंसं केलं खरं तर मी जास्त दिवस तुमच्यासोबत नाही राहिले पण जेवढे दिवस काही राहिले तेवढे दिवस मी आणि ह्या घराला जोडण्याचा प्रयत्न केला जर मला सईला तोडायचंच चा असतं तर मी तिला कधीच लांब घेऊन गेली असते पण मी तसं केलं नाही असं बोलून मुक्ता तिथून निघून जाते त्यावेळी इंद्राताई तिच्या थी बोलण्याचा विचार करू लागतात तर दुसरीकडे कार्तिक बोललगतो ही तर खूप हुशार निघाली हिने ह्या घरातल्यांना आपल्या जाळात ओढलं नाही म्हणजे मिळवलं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावणी ही कार्तिकची वाट पाहत असते खूप वेळ झाला तरी कार्तिक आलेला नसतो तरी कार्तिक येतो आणि बोलकतो बोला पुढे काय करायचं आहे तरी सावनी त्याला बोलते तुला जराही मॅनर्स नाही आहेत का रे अरे आलास तो लेट आलास पंधरा मिनटं मी तुझी वाट बघते आणि आल्यानंतर स्वारी मनावंचंही वाटलं नाही का तुला मग किती मेसेज केले किती कॉल केले एक तुझा रिप्लायही नाही साधा मी येतो की नाही हेही तुला कळवता आलं नाही का तरी कार्तिक बोलतो हो हो आता किती गोळीबार करणारा जरा शांतपणे माझं तरी ऐकून घ्या तरी सावनी बोलाग ते बोल, बोल काय बोलायचं आहे त्यावेळी सावनीला कार्तिक बोलत तो मी मेसेज केला नाही कारण माझा मोबाईल पडला आणि फुटल्यामुळे त्यातून काहीच दिसत नव्हतं आणि म्हणूनच मी तो, तो, तो सागरजवळ रिपेरिंगला दिला आहे हे कोण सावनी खाबडून जाते आणि बोलते काय बोलतो आहेस तू हे सागरजवळ रिपेरिंगला दिलास हे तू बिंदास मला सांगतो आहेस अरे तुला काहीच वाटत नाही आहे का मी कार्तिक बोलतो त्यात काय वाटायला हवं सागरजवळ रिपेरिंगला दिला आणि तो मला मिळणार आहे माझा सागरवर पूर्ण विश्वास आहे कारण सागरचाही माझ्यावर विश्वास आहे जर सागरला जरा तरी माझ्याबद्दल सौच्य असताना तर मी माझा प्लॅन चेंज केला असता त्यावेळी सावनी बोला की तू स्वतःला बावलट समजतोस का रे अरे तुला खरोखरच अक्कल नाही आहे तुझ्या डोक्यात कांदे बटाटे भरले आहेत अरे एक लक्षात ठेव मुक्ता त्याची बायको आहे तुझ्यापेक्षा जास्त विश्वास ना त्या मुक्तावर आहे कारण मुक्ताने आजपर्यंत एवढं काय सागरसाठी करून ठेवलं आहे ना सागर एकदा तरी मुक्ताला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आणि तुला तो कळूही देणार नाही तू सागरला अजून ओळखलं नाही आहेस त्यावेळी कार्तिकही खूप घाबरून गेलेला असतो तेव्हा तो सावनीला विचारतो आता काय करायचं आत्ताच्या आत्ता जायचं आणि सागरजवळचा तुझा मोबाईल घ्यायचा जर सागरने त्यातला डाटा वापरला ना तर तुझं सगळं बिंग फुटणार एवढं लक्षात ठेव त्यावेळी कार्तिक लगेचच निघालेला असतो तर दुसरीकडे सागरा चहाच्या टपरीजवळच उभा असतो आणि त्याच्या हातात कार्तिकचा मोबाईल असतो त्यावेळी तो कार्त आरतीने बोललेले सगळे शब्द त्याला आठवू लागतात आणि त्याला समजलेलं असतं की कार्तिकच गुन्हेगार आहे त्यावेळी त्यांना मुक्तही बोललेलं मुक्ताने पटवून दिलेलं सगळं आठवू लागतं तरी कार्तिकला रंगेहात पकडायचं असा तो विचार करतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताही आपली बॅग भरते आणि जाण्यासाठी निघा निघणार असते त्यावेळी ती मनाशी पुन्हा एकदा विचार करते आणि बोलते मी खरंच टोकाचा निर्णय घेऊन ने चूक तर करत नाही आहे ना कारण ज्यावेळी हे सगळं घडलं त्यावेळी सागर गप्प होते मात्र ते मला अडवण्यासाठी आले होते आणि सईला घेऊन जायला सांगितलं याचा अर्थ त्यांचा माझ्यावर नक्कीच विश्वास असेल ना पण नाही या गोष्टीचा आता विचार करून काहीच उपयोग नाही कारण जर मी विचार करत बसले तर काही होणार नाही आहे त्यापेक्षा मी जो निर्णय घेतला आहे त्याच निर्णयाच्या दिशेने मला जाणं योग्य आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं कार्तिक हा बिल्डिंगच्या खाली बसून विचार करू लागतो की सावनी म्हणाली तसं जर सागर माझ्याशी खोटं तर बोलत नसेल ना जर माझ्या मोबाईलचा डाटा त्याने वापरला तर नाही त्यापेक्षा सागर जाऊन माझा मोबाईल काही करून परत मिळवावाच लागेल तर तितक्यातच तिथे आरती येते आरतीला पाहून कार्तिक घाबरून गेलेला असतो त्यावेळी तो, तो विचारतो तू कुठे निघाली आहेस तेव्हा आरती बोलते की सागर सरांनी मला बोलवलं आहे तवी कार्तिक बोलतो काय म्हणाली सरांनी बोलवलं आहे तवी आरती बोलते हो मला सरांनी बोलवलं आहे तवी कार्तिक बोलतो चल अगोदर मला तुझ्याशी बोलायचं आहे तवी कार्तिका आरतीला बिल्डिंगच्या टेरेसवर घेऊन येतो आणि लागतो तू सागरला काय सांगितलंस अगोदर सांग तवी आरती बोललागते मी सरांना काहीच सांगितलं नाही आहे मी मुक्ता विरोधातच सगळं सांगितलं आहे तवी कार्तिक कार्तिक बोलतो पण तू इथे का आली आहेस मी तुला बोललो होतो ना इथे यायचं नाही तर मी आरती लागते खरंच मला या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला आहे माझ्या आईच्या उपचारासाठी पैसे हवेत म्हणून मी तुमच्यासोबत होते पण ज्यावेळी दुबईतही तुम्ही तेच केलं माझ्यासोबत माझ्याशी ओळख केल्यात कुठलं माझं नशीब फुटलेलं होतं आणि मी तुमच्याशी ओळख करून घेतली आणि ज्या दिवशी मला तुमचं सत्य समजलं की तुम्हाला एक मुलगी आहे लग्न झालेलं आहे त्यावेळी सगळं तुम्ही माझ्यावरच उलटवलात मला सांगा मी तुमच्याजवळ पंधरा लाख रुपये कधी मागितले हो मी सरांजवळ पंधरा लाख रुपये घेतलेत पण त्यातला एक रुपयाही माझ्या आईच्या उपचारासाठी दिला नाही मी जेव्हा आईच्या उपचारासाठी तुमच्याजवळ पैसे मागितले त्यावेळी तुम्ही मला अडवून दाखवलात आणि मला तिथून लांब पाठवलात का तर तुम्हाला पैसे द्या नव्हते फक्त माझा वापर करून घ्यायचा होता मला खरंच या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय तवी कार्तिक बोलतो मी तुला पैसे देतो पण तू इथून निघून जायचं दो लांब निघून जायचं तवी आरती बोलत ते कुठे जाऊ कुठे जाऊ जिथे जाते तिथे तुम्ही येताच मला पकडायला आज इथे आले तरी इथेही तुम्हीच आहात दुसऱ्या ठिकाणी गेले तरी तुम्ही तिथे असणार आहात मला या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला आहे मला सहन नाही होत आहे आता सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलाय तवी आरतीची ती परिस्थिती पाहून कार्तिक मुद्दामहून तिला सहानुभूती दाखवत लागतो प्लीज मी तुला हवे तेवढे पैसे देईन फक्त एकच गोष्ट करायची आहे की काही झालं तरी कोणाला काही सांगायचं नाही आणि सागरने जर विचारलंच तर माझ्या बाबतीत तुलाच अनुभव आलेला हा खरंच खूप चांगला अनुभव होता वाईट नाही असंच सांगायचं आहे मी तुला हवे तेवढे पैसे देणार पण तू इथून निघून जायचं आहे आणि प्लीज तुझ्या आईची तू तु काळजी घे पण आता इथून निघून जायचं तर आरती बोलाग ते हो जाते तवी कार्तिक बोलतो जायचंच आहे इथे कोणाच्याही समोर यायचं नाही तवी आरती बोलते हो पण मला पैसे देणार होतं त्याचं काय तवी कार्तिक बोलतो मी बोललो ना मी देणार पैसे पण तू हे कोणालाही सांगायचं नाही असं बोलून आरती तिथून निघून गेलेली असते त्यावेळी कार्तिक बोलतो हे प्रकरण सागरपर्यंत पोहोचायच्या आत आणि सागरला पुरावे मिळायच्या आत मला इथून निघून जावंच लागेल तर दुसरीकडे सागरा मुक्ताला फोन करतो आणि विचारतो तुमची फ्लाईट कितीची आहे तर मी मुक्ता बोलते माझी पाचची फ्लाईट आहे तवी सागर बोलतो म्हणजे तुमच्याजवळ थोडा वेळ आहे तर मला तुमच्याशी बोलायचं होतं तर मी मुक्ता बोलते आता काय बोलायचं आहे तर सागर बोललागतो मला प्लीज पंधरा मिनटं फक्त तुमच्याशी बोलायचं आहे घरी याल का मी मुक्ता हो बोलते आणि फोन कट करते आणि कशासाठी बोलवलं असेल याचा विचार करू लागते तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं सागर हा मुक्ताला बोलतो वेलकम बॅक टू मुक्ता असं बोलून त्याने मुक्ताला घरात घेतलेलं असतं तरी इंद्रात येऊन बोलतात ही मुलगी माझ्या घरात काय करते त्यावेळी सागर बोलतो मम्मी थांब असं बोलून तो टी व्ही ऑन करतो आणि सगळ्या घडलेला प्रकार हा सगळ्यांनाच दाखवतो त्यावेळी सर्वजण ते पाहून थक्क होतात आणि स्वतःच्या पायाखालची जमीनच सरकते त्यामध्ये आरती सगळं काही बोललेलं त्यांना सगळ्यांना समजतं आणि कार्तिकच दोषी आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध होतं कार्तिक तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी सागर त्याला पकडतो आणि कानाखाली मारून मुक्ताच्याच पायाखाली टाकतो तवी मुक्ताला सागर बोलकतो तुम्ही निर्दोष आहात हे मला अगोदरच माहिती होतं पण पुराव्या सही सिद्ध करायचं होतं म्हणून मी शांत होतो अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद